बारसू प्रकरणी मनमानी कारभार सुरू असल्याचं विनायक रावतांनी म्हटलंय तर बारसू प्रकरणी बोलण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती तर सदतीस स्थानिकांना तडीपारीच्या नोटिसा देण्यात आल्या ही माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे आणि या प्रकरणी त्यांनी लेखी निवेदन दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलंय पोलिसांनी कायद्याचा कसा अतिरेक केला आणि तिथल्या ग्रामस्थांना दहशतीखाली ठेवलं हे पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे खोटे नाटे गुन्हे कसे दाखल केले आणि न्यायालयाने सोडल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा ताब्यात घ्यायचं आणि पुन्हा त्यांना तडीपार करायचं काही जणांना जिल्ह्याच्या बाहेर तडीपार करायचं काही जणांना तालुक्याच्या बाहेर तडीपार करायचं जवळजवळ सदोतीस स्थानिक ग्रामस्थांना पोलिसांच्या सूचनेनुसार तिथल्या तहसीलदारांनी तडीपारीच्या नोटीस बजावल्या होत्या हेही सांगितलं आणि एवढंच नव्हे तर मुंबईमध्ये राहणारे जी चाकरमाणी मंडळी आहेत त्यांच्या सुद्धा घरी रात्री अपरात्री कसे पोलीस पाठवले गेले हे सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा